आपल्या सर्वांचा आणि समस्त या भारत देशाचा अभिमान स्वाभिमान आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंती आणि त्यानिमित्तानं देशात नाही तर जगामध्ये सर्वत्र आपल्या राजाचं आज पूजन होतंय, राजाला अभिवादन होतंय आणि त्याच अनुषंगानं या पुण्यनगरीमध्ये जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही डोळी पावन झाली, ही त्यांची कर्मभूमी, ही महाराजांची पुणे जिल्हा ही जन्मभूमी आणि त्या महाराजांचे आपण सगळे मावळे आज महाराजांना अभिवादन करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी सुद्धा जमला आहे। सम्राटपूरच्या माध्यमातून माझे मित्र आणि गेले अनेक वर्ष, गेले 30 वर्ष जे आमच्या घट्ट मैत्रीचं एक नातं ज्यांनी कायम जपलं ते गणेश भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशाल असेल, शुभम असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि आज आपल्या राज्याला आपल्या महाराजाला या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं जातं। शेवटी राजांनी आम्हाला दिलं काय, छत्रपतींनी आम्हाला दिलं काय, त्यांनी आम्हाला संस्कार दिले, त्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जगण्याची मार्गदर्शक अशी मूल्य दिली, तत्व दिली आणि त्याच मूल्यांवरती त्याच तत्वावरती आम्ही सगळे वाटचाल करू आणि महाराजांना रयतेचे राजे होते त्यांना अपेक्षित असलेल्या जनतेच्या सेवेचं व्रत आपण सगळेजण हातामध्ये घेऊ। मला असं वाटतं हेच अभिवादन आपल्या राजांना होऊ शकतं, आपण तो संकल्प करू। आज हा उत्सव होतोय, आज हा महाउत्सव जगभरामध्ये होतोय पण पुढच्या काही दिवसामध्ये या देशाच्या लोकशाहीचा उत्सव होणार आहे आणि या देशाचं भविष्य ठरणार आहे आणि ज्या व्यक्तीनं जगामध्ये आपल्या देशाची गौरवानं मान उंचावली, जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून आपल्या देशाला ज्यांनी गौरव मिळून दिला, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन सुखकर होण्यासाठी म्हणून आदर दिला, त्या मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्याला आता सगळ्यांना संकल्प करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला साकार करायचे की हे राजे पुन्हा एकदा अशा माणसाच्या हातात या देशाची सूत्र द्या, अशा माणसाच्या हातामध्ये या देशाचं भविष्य द्या जो ते समर्थपणे करू शकतो आणि ते आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी। पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांना संकल्प करूया। गणेश भाऊंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, विशाल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।